सोनी मराठीवरील मालिका चांदणे शिंपित जाशी मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत शकुंतला बाई आल्यात नारकरांच्या गॅरेज मध्ये, तर त्या चक्क पैसे देऊन चारूशी लग्न करण्याचा विचार करतायत, पण चारूने त्यांच्या हातात त्यांचे पैसे परत केलेत। दरम्यान मागील भागात आपण पाहिलं, चारूने प्रीतमशी म्हणजेच भाईंनी ठरवलेल्या मुलाशी लग्न मोडलं होतं, पण त्याच्या कानशिळ्यात लगावून ती परत मागे आली होती आणि त्यामुळेच भाई तिच्यावर फारच संतापले होते। तेव्हा आता शकुंतला बाई म्हणजे प्रीतमची आई आता पोहोचली आहे नारकरांच्या गॅरेज मध्ये, तर तिने चक्क 4 लाख रुपयांची कॅश आणली आहे, पण ते सगळे पैसे तिने चारूच्या हातात थांबवलेत व हे पैसे घे आणि तुझ्या भावाचं ऍडमिशन कर असं ती म्हणते, पण इतकं सगळं होऊनही माझा मुलगा तुझ्याशी लग्न करायला तयार असल्याचं ती म्हणते। तेव्हा चारूने तिला उलट उत्तर दिले व आपल्याला लग्न करायचं नसल्याचं तिने सांगितलंय। तेव्हा भाई तिच्या हातातून पैसे परत घेतात व ती लग्नाला तयार असल्याचं शकुंतला बाईला म्हणतात। तेव्हा चारूने पुन्हा एकदा भाईंकडून पैसे घेतलेत व शकुंतला बाईला पैसे परत केलेत व आपण इथे आपल्या मनाने आलो नसून तुझ्या बापानेच मला इथे बोलावलं होतं असं आता शकुंतला बाईंनी सांगितलंय आणि त्यामुळे चारू देखील फारच संतापली आहे। तर चारूने आता त्यांना इथून निघून जायला सांगितलंय व आपल्या भावाचं ऍडमिशन आपण आपल्या हिमतीवर करू असं ती म्हणते। तेव्हा आता पुढे नक्की काय घडणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेट साठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा।